अजय कुमार गोसावी आज आपण स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार वीस हा टॉपिक पाहणार आहोत येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा जास्त इम्पॉर्टंट ठरेल अशा अनुषंगाने हा टॉपिक असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आता या रिपोर्ट नुसार तुम्हाला डिटेल मध्ये हा रिपोर्ट पहावा लागेल कारण परीक्षेला काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस किंवा प्रॉब्लेटी जास्त असणार आहे तर आज आपण काय करूया वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया ठीक आहे वेळ न दोडता लेक्चरला सुरुवात करू ओके okay? पहिला सुरुवात करताना पहिली पहिली महत्वाची गोष्ट हा जो रिपोर्ट आहे हा जो रिपोर्ट आहे तर हा कितवा रिपोर्ट आहे तर हा रिपोर्ट आहे पाचवा म्हणजे हा जो क्रमवारी आहे तर तो हा पाचवा रिपोर्ट आहे म्हणजे याच्या अगोदर पहिल्यांदा जो रिपोर्ट मांडण्यात आला होता स्वच्छता सर्व्हेचा तर तो होता दोन हजार सोळा साली ठीक आहे दोन हजार सोळा त्याच्यानंतर पुढचा रिपोर्ट आला होता दोन हजार सतरा त्यानंतर दोन हजार अठरा ओके okay, हे लक्षात राहू दोन हजार एकोणीस आणि आताचा जो रिपोर्ट आहे तर तो दोन हजार वीसचा चा कितवा रिपोर्ट येतो ओके okay? एक दोन तीन चार आणि पाचवा कितवा रिपोर्ट येतो पाचवा तर हा पहिला पॉईंट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे स्वच्छता सर्व्हे रिपोर्ट जो आला तर तो कोणत्या मंत्रालयानं मांडला तेही तुम्हाला लगेच लक्षात येणं गरजेचं आहे तर तो मंत्रालय येतं केंद्रीय गृहनिर्माण व आणि नगरविकास मंत्रालय ओके कोणतं मंत्रालय येतं केंद्रीय ग्रहनिर्माण व नगर विकास मंत्रालय ठीक आहे केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालय या मंत्रालयाकडनं हा रिपोर्ट मांडण्यात आलेला आहे पहिलं हे लक्षात असू द्या ठीक आहे हा मंत्रालयाकडनं हा रिपोर्ट मांडण्यात आलेला होता आता याच्यानंतर याच्यानंतर तुम्हाला आणखी याच्यामधून काय लक्षात घ्यायचं आहे तर हा रिपोर्ट झाला आता त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्यामध्ये असलेले रँकिंग कोणत्या कोणत्या रँकिंग आहेत आणि कशा पद्धतीने याच्या रँकिंग आहेत ना हे परीक्षेला महत्वाचं ठरू शकतं याच्यामध्ये वर्गवारी वर्गवारी कशी पहिल्यांदा दहा लाखापेक्षा अधिक लो शहर म्हणजे दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरं स्वच्छतेच्या बाबतीत कोणती त्याच्यानंतर एक ते दहा लाख लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं कोणती त्याच्यानंतर पाच कॅन्टॉनमेंट बोर्ड कोणत्या त्याच्यानंतर शंभरपेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पाच शहरं कोणती अशा पद्धतीनं तुम्हाला त्याची वर्गवारी करावी लागेल ठीक आहे तर आता आपण सुरुवात करताना दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली पहिली पाच स्वच्छ शहरं कोणती तो पाहूया ओके दहा लाख याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली पहिली पाच शहर ओके पहिली पाच शहर स्वच्छतेच्या बाबतीत ठीक आहे दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोणती येतात ते आपण आता पाहूया ठीक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही पहिली पाच मध्ये पहिला क्रमांक येतो पहिला क्रमांक येतो इंदोरचा ठीक आहे इंदोर सलग चौथ्यांदा स्वच्छता सर्व्हेमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले इंदोर येतं एमपी मधलं तर हे सगळ्यात दहा लाखापेक्षा जास्त स्वच्छ शहरामधलं पहिलं शहर येतं हां दहा लाखापेक्षा जास्त स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये हे पहिलं शहर येतं दोन नंबरला येतं सुरत सुरत म्हणजे कोणत्या ठिकाणचं येतं गुजरात ओके दोन नंबरला येतं सुरत ते कुठले येतं गुजरात थीके? तीन नंबरला आपलं महाराष्ट्रातलं येतं तीन नंबर म्हटलं की महाराष्ट्रातलं नवी मुंबई ठीक आहे तीन नंबर म्हटलं की नवी मुंबई आहे आणि चौथा जो नंबर येतो याच्यामध्ये रँकिंग मध्ये ठीक आहे चौथा येतो विजयवाडा विजयवाडा कुठे येतं आंध्र चौथा येतो विजयवाडा कुठल्या राज्यामध्ये येतं आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं आणि या रँकिंगमध्ये दहा लाखापेक्षा पहिली पाच शहरं दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं स्वच्छतेच्या बाबतीत येतात तर पाचव्या क्रमांकावर येतं गुजरातमधलं अहमदाबाद ठीक आहे गुजरातमधलं अहमदाबाद म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं स्वच्छ सर्व्हे रिपोर्टनुसार दोन हजार वीस चा आला तर तो पाचवा होता केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयानं मांडला पहिलं कर्वघवारी म्हणजे दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं कोणती स्वच्छतेच्या बाबतीत इंदोर सुरत नवी मुंबई विजयवाडा आणि अहमदाबाद हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे आता प्रश्न राहिला दहा लाखापर्यंत झाला म्हणजे आता पुढचं पाहावं लागेल एक ते दहा लाखामध्ये कोणती येतं आता एक ते दहा लाखा लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोणती ते आपल्याला सुरुवात करावं लागेल याच्यामध्ये ना याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं ते म्हणजे अंबिकापूर नक्की लक्षात ठेवा का मागच्या वर्षी अंबिकापूर सुद्धा चर्चेत होतं फर्स्ट गार्बेज सिटी इन इंडिया म्हणून याला ओळखलं जातं अंबिकापूर कोणत्या राज्यामध्ये येतं तर ते छत्तीसगडमध्ये येतं ठीक आहे एक ते दहा लोकसंख्या म्हटलं की अंबिकापूर कोणत्या राज्यामध्ये येतं तर ते छत्तीसगडमधले येतं सगळ्यात महत्वाचं शहर लक्षात असू द्या दुसरा क्रमांक लागतो याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये पण महत्वाची गोष्ट आहे एक ते दहा लोकसंख्या लक्षात घ्यावर का हे एक ते दहा लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या रँकिंग जे आहे त्याच्यामध्ये अंबिकापूर एक नंबर दोन नंबरला येतं म्हैसूर म्हैसूर कोणत्या राज्यामध्ये येतं कर्नाटक ठीक आहे म्हैसूर कोणत्या राज्यामध्ये येतं कर्नाटक त्याच्यानंतर तिसरा रँक येतो किंवा तिसरा क्रमांक येतो नवी दिल्लीचा नवी दिल्ली नवी दिल्ली एक ते दहा मध्ये त्यांनी दिले पण ते कशासाठी माहिती आहे का नवी दिल्ली मध्ये दिले त्यांनी कोणसामध्ये काय दिले तर जे नवी दिल्ली नगरपरिषदचा जो भाग येतो नवी दिल्ली नगर परिषदचा भाग तो येतोय ओके तो, तो म्हणजे नवी दिल्ली ठीक आहे नवी दिल्ली नगर परिषदचा जो भाग आहे ना तो म्हणजे तिसऱ्या रँकिंगवर नगर परिषदचा जो भाग आहे म्हणजे पूर्ण नवी दिल्ली नाही नगर नवी दिल्ली नगर परिषदचा जो भाग येतो ना ती म्हणजे नवी दिल्लीचा तो भाग तिसऱ्या क्रमांकावर येतो महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या पहिल्या पाच शहरामध्ये महाराष्ट्रातलं शहर येतं ते म्हणजे चंद्रपूर येतं चंद्रपूरचा क्रमांक येतो चौथा तर ती एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधलं पुढचं एक शहर येतं खरगोन म्हणून शहर आहे तर ते येतं म्हणजे तुम्हाला जर याच्याबद्दल विचारलं तुम्हाला जर यामधून विचारलं तर छत्तीसगड म्हैसूर नवी दिल्ली आणि चंद्रपूर हे एक ते दहा लाख लोकसंख्येमध्ये पहिली सुरुवातीची शहरं तुम्ही लक्षात ठेवू शकता आता पुढची रँकिंग येते ती म्हणजे एक लाखापेक्षा ओके एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारी स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये काय तर हे हे सेक्शन महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे कारण या महाराष्ट्र या सेक्शनमध्ये एकूण जी पहिली पाच शहर आहेत ना त्या पाच शहरापैकी चार शहरं महाराष्ट्रातले आहेत किती शहरं महाराष्ट्रात चार शहर त्याच्यामुळं एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छतेच्या शहरांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर येतं ते म्हणजे कराड शहर महाराष्ट्रातलं कोणतं शहर कराड ठीक आहे कराड एक नंबरला येतं दोन नंबरला या रँकिंगमध्ये येतं सासवड ठीक आहे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आणि ऑल इंडिया लेवलमध्ये मोडतं तीन नंबरला येतं लोणावळा तीन नंबरला कोणतं येतं लोणावळा म्हणजे कराड सासवड लोणावळा हे पहिले तीन येतात त्याच्यानंतर पुढचं शहर येतं ते म्हणजे पंजाबमधलं आहे त्या शहराला म्हटलं जातं नवा शहर ओके नवा शहर म्हणून पंजाबमधलं जे येतं ते चौथ्या क्रमांकावर येतं महत्वाची गोष्ट म्हणजे काय पाचव्या <चेख> क्रमांकावर सुद्धा महाराष्ट्रातलं शहर येतं ते म्हणजे पन्हाळा म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या लक्षात घ्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये कराड एक नंबर लो सासवड दोन नंबर लोणावळा तीन नंबर नवा शहर चार नंबर हे येतं पंजाबमधलं पंजाबमधलं आणि जो पन्हाळा आहे तर तो महाराष्ट्रातलं तर एकूण पाच शहरापैकी चार शहरं महाराष्ट्रातली येतात आता स्वच्छतेच्या बाबतीत कटक मंडळांचा जर विचार केला तर एक नंबरला कोणतं मोडतं जालंधर एक नंबरला कोणतं मोडतं जालंधर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सर्वोत्तम चांगला आहे पंजाब पंजाबमधलं ठीक आहे जालंधर म्हटलं की पंजाब लक्षात घ्या जालंधर दोन नंबरला कटक मंडळामध्ये येतं ते म्हणजे दिल्ली ठीक आहे दिल्लीचं तीन नंबरला कटक मंडळामध्ये मोडतं ते म्हणजे मिरत मिरत म्हणजे कुठे येतं उत्तर प्रदेश किंवा त्याला आपण पी म्हणतो हे तीन नंबरला राहतं चार नंबरला येतं लांब चार नंबर पाच नंबर पुढे आहे ठीक आहे पण तुम्हाला कटक मंडळ मंदर म्हटलंय ना पहिली तीन तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवावे लागतील जालंधर दिल्ली आणि मिरत ओके हे लक्षात घ्या पॉईंट येतो तुम्हाला आता हा जो सर्वे झाला ओके पुढचा पॉईंट येतो हा जो सर्वे झाला तर सर्वेक्षणामध्ये एकूण भारतातली किती शहरं सहभागी होती तर चार हजार दोनशे बेचाळीस शहरं ही सहभागी होती म्हणजे लक्षात ठेवायला सोपं बेचाळीस बेचाळीस कधीच्या सर्वेमध्ये हा दोन हजार वीसचा चा जो सर्वे झाला या सर्वेमध्ये चार हजार दोनशे बेचाळीस शहरं सहभागी होती सिक्स्टी टू कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळ सहभागी होती आणि गंगा नदी किनाऱ्यावरची सत्त्याण्णव शहरं यामध्ये सहभागी झालेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये किती शहर सहभागी झाली होती दोन हजार एकोणीसच्या सर्व्हेमध्ये तर त्यावेळी होती दोन हजार चार हजार दोनशे सदोतीस म्हणजे फक्त पाच शहरांचा समावेश जास्त झालेला आहे दुसरा म्हणजे याच्यामध्ये भाग किती लोकांनी घेतला सर्व्हेमध्ये तर एक कोटी सत्त्याऐंशी लाख एवढ्या लोकांनी या सर्व मध्ये भाग घेतला होता एवढ्या लोकांनी सर्वे करून हा सर्वे भाग घेऊन कंप्लीट केलेला होता दुसरा पॉईंट येतो तुम्हाला लक्षात ठेवायला परीक्षेच्या दृष्टीनं ते म्हणजे स्वच्छ भारत अभियान शहरी म्हणतो आपण जे आपण जे म्हणतो स्वच्छ भारत अभियान शहरी जे अभियान होता, ते कधी सुरू करण्यात आलं होतं त्याची तारीख जर विचारली तुम्हाला तर तुम्हाला लगेच लक्षात ठेवावी लागेल ती ये तारीख येते दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा म्हणजे जे उघड्यावरचं सोच आहे तर ते पूर्णपणे बंद करून अशा प्रकारे हे अभियान राबवण्यात आलं होतं शहरांचा ज्या बाबतीत केलं तर चार हजार तीनशे चोवीस स्थानिक शहर त्यामधून सहभागी घेतलेलं होतं म्हणजे हा एक जो सर्वे हे तुम्हाला जाता जाता, जाता नक्की लक्षात ठेवावा लागेल या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त शंभरपेक्षा पेक्षा अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पाच शहरं हा एक तुम्हाला पॉइंट पॉइंट काय पाहिजे तुम्हाला शंभर पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पहिली पाच स्वच्छ शहर मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या हा एक त्या रिपोर्ट मध्ये ऍड केलेला पॉइंट आहे शंभरपेक्षा पेक्षा अधिक शंभरपेक्षा पेक्षा अधिक शहरी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था असलेली पाच शहर पहिली पाच स्वच्छ राज्य ओके हे लक्षात घ्या आता याच्यामधून पहिल्या राज्यामध्ये येतं ते म्हणजे छत्तीसगड येतं छत्तीसगड शंभरपेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पहिली पाच शहरा राज्यामध्ये पहिला क्रमांक येतो छत्तीसगडचा दुसरी गोष्ट महाराष्ट्रासाठी का महत्वाची आहे कारण महाराष्ट्र या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतं रँकिंग कशाची आहे शंभरपेक्षा अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पहिली पाच शहरं म्हटलं छत्तीसगड एक नंबर येतं महाराष्ट्र दोन नंबर येतं मध्य प्रदेश तीन नंबरला येतं गुजरातचा नंबर आहे चार आणि पंजाबचा नंबर आहे पाच ओके okay, गुजरात येतो चारला आणि पंजाब येतो पाचला ओके okay, पंजाब येतो पाचला तर ही जी रँकिंग आहे ही सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागेल म्हणजे आपण आता काय काय पाहिलं लक्षात घ्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार वीस चा कितवा क्रमांकाचा होता दोन हजार वीस मधला पाचव्या क्रमांकाचा होता पहिल्यांदा कधी पार पडला होता दोन हजार सोळाला दोन हजार एकोणीस मध्ये शेवटचा आणि दोन हजार वीस मध्ये झालेला पाचवा होता कोणत्या मंत्रालयातर्फे म्हटलं होतं आपण तर, तर केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालय हे आपण लक्षात घेतलं होतं त्याच्यानंतर आपण लक्षात काय ठेवलंय पहिली दहा लाख लोकसंख्या असलेली पहिली पाच स्वच्छ शहरं याच्यामध्ये रँकिंग पाहिलं पहिल्यांदा येतं इंदोर सलग चौथ्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे मग सुरत गुजरात महाराष्ट्र महाराष्ट्रमधलं नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि विजयवाडा आंध्र प्रदेशचं चौथ्या क्रमांकावर आहे हे आपण कव्हर केलेलं होतं त्यानंतर आपण लक्षात घेतलं होतं ते म्हणजे अहमदाबाद पाचव्या क्रमांकावर येतं ते म्हणजे अहमदाबाद हे आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर जी पुढची रँकिंग होती त्याच्यानंतर जी पुढची रँकिंग होती तर ती रँकिंग म्हणजे एक ते दहा लाख लोकसंख्या असलेली पहिली पाच शहरं कोणती असं आपण म्हटलं होतं आणि याच्यामध्ये महत्वाचं येतं ते म्हणजे चंद्रपूर महाराष्ट्रातलं चौथ्या क्रमांकावर मोडतं अंबिकापूर जे आहे गॅर्बे सिटी म्हटल्या छत्तीसगडमध्ये एक नंबर मैसूर कर्नाटक दोन नंबर नवी दिल्लीचा पण कोणता नगर जो क्षेत्र आहे एक ते दहा लाख लोकसंख्येमध्ये येणारा तर तो तिसऱ्या क्रमांकावर येतो यानंतरचा सर्वे आपण पाहिला होता ते, ते म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली चार शहरं पहिली कमी लक्षात घ्या त्या पाचपैकी चार शहरं महाराष्ट्रातली येतात त्यामध्ये कराड एक नंबर सासवड दोन नंबर लोणावळा तीन नंबर ओके आणि पन्हाळा पाच नंबर येतं हे आपण यामधून पाहिलं होतं तर हा जो सर्वे आहे हा थोडा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केला आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल तर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद